काळावर प्रभुत्व असल्याशिवाय कुणीच त्यांच्या आयुष्यात त्यांच्या नियतीचं स्वरूप ठरवू शकत नाही। तर वेळ तुमच्या ताब्यात घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या ऊर्जांवर प्रभुत्व मिळवणं। त्या कशा कार्य करतात? जर तुम्ही एखाद्या स्टीम इंजिनसारखं कार्य करत असाल तर काळ खूप मोठा आहे। जर तुम्ही एखाद्या जेट इंजिनसारखं कार्य करत असाल तर बूम। आणि ज्याने काळावर ताबा मिळवलाय त्याच्यासाठी संपूर्ण विश्व हा करुणेचा गोडवा आहे। एकदा तुम्ही इथे मनुष्य रूपात आल्यावर जीवन जरा जास्त गुंतागुंतीचं बनलं। जर तुम्ही या धरतीवरच्या इतर कुठल्याही प्राण्याच्या रूपात आला असता तर पोट भरलं म्हणजे झालं। एकदा का तुम्ही इथे मनुष्य म्हणून आलात की पोट रिकामं असेल तर फक्त एक प्रॉब्लेम, पोट भरलं की शेकडो प्रॉब्लेम। तर इथे आपण ज्याला जीवन म्हणतोय ते म्हणजे ते काळ आणि ऊर्जेचं एक ठराविक मिश्रण आहे। हे काळ आणि ऊर्जेचं मिश्रण दुर्दैवाने बहुतेक लोक कधीच ते सहजपणे आणि उत्तम प्रकारे हाताळायला शिकत नाहीत। सतत धडपडत असतात, सगळं काही प्रॉब्लेम बनतं। जर तुम्ही लहान बाळ असाल तर तुमचे डायपरचे प्रॉब्लेम असतात। जेव्हा तुम्ही वयात येता तेव्हा तुमचे हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम असतात। जेव्हा तुम्ही मध्यम वयात येता तेव्हा मिडलाईफ क्रायसिस असतो आणि म्हातारपण भयंकर असतं। जीवनाचा प्रत्येक टप्पा लोक त्याकडे कुठल्या तरी प्रकारचा प्रॉब्लेम म्हणून पाहतायत आणि मृत्यू नक्कीच एक मोठा प्रॉब्लेम आहे। तर हे एक मिश्रण काळ आणि ऊर्जेचं, तर आपण हे जे काही हाताळतोय त्याचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे। काळ त्याचं स्वरूप असं आहे, तुम्ही काही केलत तर तो पुढे सरकतो, तुम्ही काही नाही केलं तरी तो पुढे सरकतो। मी म्हणतोय तुम्हाला त्याला ढकलावं लागत नाही। हॅलो, तुम्ही इथे बसल्या बसल्या तो पुढे पुढे सरकतोय। तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करत आहात तो पुढे सरकतोय। तुम्ही काहीच केलं नाही तरी तो पुढे सरकतोय। तुम्ही जागे आहात तो पुढे सरकतोय। तुम्ही झोपलेले आहात तो पुढे सरकतोय। पण काळावर प्रभुत्व असल्याशिवाय कुणीच त्यांच्या आयुष्यात त्यांच्या नियतीचं स्वरूप ठरवू शकत नाही। तर वेळेला कसं पकडायचं? लोक टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलतायत। तुम्ही कधी वेळेला मॅनेज केलंय का? तुम्ही इथे बसल्या बसल्या त्याची टिकटिक पुढे चालू आहे आणि ही टिकटिक घड्याळ्याची नाहीये, ही टिकटिक स्वतः आपल्या जीवनाची आहे। हॅलो, मी इथे आल्यापासून तुम्ही 2 मिनिटांनी तुमच्या चितेच्या जवळ गेला आहात। हो, गेला आहात, मी सुद्धा। तर काळाचं हेच स्वरूप आहे, तुम्ही जे काही करता किंवा करत नाही, तुम्हाला काय हवं ते करा, पण तुम्ही त्याला उलट फिरवू शकत नाही, तो फक्त पुढे सरकतो। एवढंच आहे की जर तुम्ही खुश असाल तर तो खूप वेगाने पुढे सरकतोय असं वाटतं। जर तुम्ही दुःखी असाल तर तो खूप हळूहळू पुढे सरकतोय तुमच्यासाठी। हे कधी तुमच्या लक्षात आलंय का? एखाद्या ठराविक दिवशी तुम्ही खूप खुश असता 24 तास, आता तुम्ही निराश आहात। 24 तास एखाद्या युगाप्रमाणे भासतील तुम्हाला, हो की नाही? तर फक्त दुःखी लोकांना दीर्घ आयुष्य लाभतं। जर तुम्ही आनंदी व्यक्ती असाल तर हे खूप छोटं जीवन आहे। जर तुम्ही अत्यानंदात असाल तर एका क्षणासारखं पुफ गेलं तुम्हाला काही समजण्याआधीच। जीवन इतक्या पटकन सरून गेलंय की माझ्या शरीराच्याही लक्षात आलं नाहीये की वेळ सरून गेलीय, आणि ते अजूनही माझ्या लक्षातच आलं नाहीये की वेळ सरून गेलाय। हे ईशाचं 30वं वर्ष आहे, ईशा फाउंडेशनचा 30वा वर्धापन दिन आहे, आणि माझा विश्वासच बसत नाहीये। 30 वर्ष 3 दिवसांसारखं वाटतं माझ्या अनुभवात, आणि ह्या 3 दिवसात किंवा 30 वर्षात माझं वेळापत्रक सिंगापूर माझ्यासाठी सुट्टी आहे, मी फक्त गॉल्फ खेळायला येतो। अन्यथा माझं वेळापत्रक वेड्यासारखं असतं, ठीक आहे? दररोज किमान 20 तास
आमचं काम चालू असतं. मी कधीच एकही मी आत्तापर्यंत एकही विमान चुकवलं नाही आहे. एका दिवसात कधीकधी मी 6 विमानतळावर गेलेलो आहे, पण मी एकही विमान चुकवलं नाही आहे. मी एकही अपॉइंटमेंट चुकवली नाही आहे. मी कुठल्याही मीटिंगला उशिरा पोचलो नाही आहे 30 वर्षात. पण मी वेळ मॅनेज करत नाही, मी स्वतःला मॅनेज करतो. वेळेला कसं मॅनेज करणार, ती फार मोठी गोष्ट आहे मॅनेज करायला, तुमच्या हातात नाही आहे. तुम्हाला आवडो किंवा नाही त्याची टिकटिक सुरू आहे, नाही का? हो ना. तुम्ही इथे बसून राहिलात तरी टिकटिक चालू राहणार. तुम्ही इकडे तिकडे उड्या मारल्या तरी सुरू राहणार. काय हवं ते करा, टिकटिक पुढे चालू राहणार. पण तुम्ही स्वतःसोबत जे करू शकता ते तुम्ही मॅनेज करू शकता. वेळेचं आपण काहीच करू शकत नाही. म्हणून स्वतःचं मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट नाही. अगदी काही दिवसांपूर्वी मी भारतातून येत होतो. साधारणपणे हा 13-14 तासांचा प्रवास असायचा. पण आता काहीतरी समस्या होती की पाकिस्तान त्यांच्या देशावरून विमानांना जायला परवानगी देत नव्हतं, म्हणून 16 तास लागत होते. आता मला पायलट माहीत असल्यामुळे आणि मी स्वतः एक लायसन्स्ड पायलट असल्याने त्यांनी मला कॉकपिटमध्ये बसू दिलं आणि मला तिथे काय घडतं आहे त्यात रस होता. तर मी त्यांच्याशी बोलत होतो आणि ते म्हणाले, सद्गुरू. मी म्हणालो, 14 तास लागतील ना? ते म्हणाले, नाही सद्गुरू, 16 तास, खूप वेळ लागणार आहे. मी म्हणालो, हे पहा, मी तक्रार करत नाही आहे. कारण अगदी गेल्या शतकात जर मला अमेरिकेला जायचं असलं तर 60 दिवस लागायचे. 16 तास, मी काही तक्रार करत नाही आहे, काही हरकत नाही. मी खाली बसीन, आडवं पडेन, काहीतरी वाचीन, काहीतरी करीन, तुमच्याशी गप्पा मारीन, पण मी काही 16 तासांबद्दल तक्रार करत नाही आहे. तर 60 दिवस 16 तास कसे काय बनले? केवळ ह्यामुळे की एका स्टीम इंजिनपासून एका जेट इंजिनपर्यंत, हॅलो, अचानकपणे 60 दिवसांचे 16 तास बनले. तर वेळ तुमच्या ताब्यात घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या ऊर्जांवर प्रभुत्व मिळवणं. त्या कशा कार्य करतात? जर तुम्ही एखाद्या स्टीम इंजिनसारखं कार्य करत असाल तर काळ खूप मोठा आहे. जर तुम्ही एखाद्या जेट इंजिनसारखं कार्य करत असाल तर बूम. आत्ता सध्या चीनी लोकांनी असं एक विमान विकसित केलं आहे ज्यामुळे तुम्ही बेजिंग ते न्यूयॉर्क फक्त 2 तासात पोहोचता. ते म्हणतायत की 2028 पर्यंत ते त्याला बाजारात आणतील. 2 तास. तर हे काही काळावर प्रभुत्व नाही आहे, पण परिणामी आपण त्याला काळावरचं प्रभुत्व म्हणू शकतो. जर इतर कोणीतरी जे 10 वर्षात करू शकतं ते जर तुम्ही 1 वर्षात केलं, जर तुम्ही दोघेही 100 वर्ष जगलात तर तुमच्या कार्याचा प्रभाव आणि तुमचा अनुभव किती सखोल आहे याची तुलना केली तर तुम्ही 1000 वर्ष जगल्यासारखं आहे. हॅलो, तो एकमेव मार्ग आहे काळावर ताबा मिळवण्याचा. आणि ज्याने काळावर ताबा मिळवलाय त्याच्यासाठी संपूर्ण विश्व हा करुणेचा गोडवा आहे. त्याच्या आयुष्याचा अनुभव तसाच असेल. एकदा का त्याने काळावर प्रभुत्व मिळवलं की